दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। अन्न व औषध प्रशासन नाशिक कार्यालयातर्फे धार्मिक स्थळ यात्रेच्या ठिकाणी व येणाऱ्या उन्हाळ्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कारवाई करण्याबाबतची मोहीम हाती घेतली असून जनतेस दर्जेदार व भेसळरहित अन्नपदार्थ मिळावेत याकरिता अन्न व औषध प्रशासन हे जागरूक असून त्याचाच एक भाग म्हणून प्रशासनाद्वारे दिनांक 18 एप्रिल रोजी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल कासार, योगेश देशमुख, प्रमोद पाटील तसेच अश्विनी पाटील यांनी अचानक छापे टाकून तपासणी केली असता त्र्यंबकेश्वर येथील मंदिराच्या आसपासच्या ठिकाणी भेसळयुक्त मावा सदृश स्पेशल बर्फीपासून पेढा व कलाकंद बर्फी तयार करून विक्री होत असल्याचे आढळून आले। यावेळी भोलेनाथ स्वीट्स, नित्यानंद पेढा सेंटर तसेच भोलेहर प्रसाद पेढा प्रसाद भंडार येथून एकूण 54,440 रुपये किमतीचा भेसळयुक्त पदार्थ तसेच मावा सदृश्य अन्न पदार्थाचा साठा जप्त करून तो नष्ट करण्यात आलाय। सदर प्रकरणी घेतलेले नमुने अन्न विश्लेषकास पाठवण्यात आले असून अहवाल आल्यावर कायद्यानुसार उल्लंघनाबाबत पुढील कारवाई करण्यात येणार आहे। सदरची कारवाई सह आयुक्त संभा नारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त उसी लोहकरे व साणब यांच्या उपस्थितीत अन्न सुरक्षा अधिकारी गोवी कासार, योगेश देशमुख, पी एस पाटील, रासकर ए पाटील, उरा सूर्यवंशी, श्रीमती पटवर्धन तसेच अन्न सुरक्षा अधिकारी के ही बावीसकर व अन्न सुरक्षा अधिकारी आभा पवार यांनी केली आहे। प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक।